नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. रोज नाश्त्यामध्ये तेच पोहे, उपमा, डोसा, इडली, वडा खाऊन तुम्ही वैतागला असाल तर आज जी रेसिपी मी बनवून दाखवणार आहे ती तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी खूप खूप आवडेल आणि सोबतच चटणीही बनवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी चटणी बनवूया. येथे एका मिक्सरच्या भांड्यात एक मोठी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर एक लहान वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडेही टाकून घ्यायचे आहे. येथे मी वेगळ्या टेस्टसाठी ओल्या व सुक्या खोबऱ्याचे कॉम्बिनेशन घेतलेले आहे. आता यात घालावे 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर 2 चमचे फुटाणे म्हणजेच दाळवा आणि खूप सारी कोथिंबीर, त्यासोबतच 4 हिरव्या मिरच्या. तिखटपणासाठी हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यावी. चवीनुसार मीठ आणि सर्वात शेवटी थोडेसे पाणी. यात अद्रक लसूणही घातलेले होते परंतु ते शूट झाले नाही, पण तुम्ही अद्रक लसूण टाकायला विसरू नका. आता याला वाटून घ्यायचं. पहा, स्मूथ बॅटर तयार झालेले आहे. चटणी घट्ट किंवा पातळ जशी आवडते त्यानुसार पाणी ॲड करावे. आता याला थोड्या वेळ येथेच ठेवून गॅसकडे वळू. गॅसवर तडका पॅन ठेवून त्यात तेल ओतावे. तेल चांगले गरम करून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि त्यानंतर तेलात 1/2 चमचा राई, 1/2 चमचा जिरे, नंतर काही कढीपत्ता टाकून झाल्यानंतर यांना चमच्याने परतून घ्यावे. लास्टला तेलात 2 लाल मिरच्या टाकाव्यात. लाल मिरची जास्त तडकू देऊ नका. आता चटणीत हा तडका ओतून घ्यावा. हे सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही चटणी तुम्ही कोणत्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता. इडली, डोसा, वड्याबरोबर तर ही चटणी खूपच छान लागते. चला, आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आता नाश्त्याला सुरुवात करूया. नाश्त्यासाठी आपल्याला रवा लागेल. येथे मी साधारण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक वा मोठा जो रवा असेल तो वापरू शकता. या रव्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यासोबतच 2 चमचे मैदाही टाकून घ्यायचा आहे. आता यात पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे पावडर बनवून तयार झाल्यावर 1 चमचा पावडर बाजूला काढून ठेवायचे आहे. ते कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगते. आता यात 1/2 वाटी दही आणि 1/2 वाटी पाणी टाकून घ्यावे. 1 वाटी रव्यासाठी 1/2 वाटी दही व 1/2 वाटी पाणी पुरेसे आहे. आता यात 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि स्वादानुसार मीठ टाकून पातळ बॅटर बनवावे आणि तसेच ते स्मूथही असणे जरूरी आहे. जसे या व्हिडिओत दिसत आहे तसे स्मूथ बॅटर असले पाहिजे. आता ह्याला सेट होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवायचं. रवा सेट होईपर्यंत दुसऱ्या कृतीकडे वळू. मिक्सरच्या भांड्यात थोडेसे बीटरूटचे तुकडे आणि आपण काढून ठेवलेले रवा व मैद्याचे पावडर तेही यात ॲड करावे. नंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. अशा प्रकारे बीटरूटला मी वाटून घेतलेले आहे. आता याला साईडला करूया. अशा प्रकारच्या मोठ्या पॅनमध्ये किंवा कढईत पाणी ओतून घ्यायचं आहे आणि तुमच्याजवळ जसे असेल तसे स्टँड किंवा रिंग पाण्यात मधोमध अशा प्रकारे ठेवायचं आणि पॅन झाकून पाणी गरम करण्यास सोडावे. आपण जे रव्याचे बॅटर बनवले होते तेही आता सेट झाले आहे. यात आवश्यकता असेल तरच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे. हे पहा, आपल्याला अशा प्रकारचे बॅटर पाहिजे. म्हणजे चमच्याने उचलून बॅटर खाली टाकताना बॅटर चमच्याला असे चिटकले पाहिजे. आता पुढच्या प्रोसेसकडे वळू. आता पाणी गरम झाल्यानंतर अशा प्रकारचे प्लेट घेऊन तिला तेल किंवा तूप लावून पॅनमध्ये ठेवायचं. आता जे बीटरूटचे मिश्रण बनविले होते ते मिश्रण थेंब थेंब या प्लेटमध्ये टाकावे. अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर थेंब टाकायचे आहे. आता याला 40-50 सेकंदांसाठी झाकण लावून ठेवायचं. हे पहा, हे अशा प्रकारे पूर्ण सुकल्यानंतर बनवून तयार ठेवलेले 1 चमचा रव्याचे बॅटर घेऊन प्लेटमध्ये पसरवावे. बॅटर पसरविताना ते समप्रमाणात पातळ पसरेल याची काळजी घ्या. एकीकडे जाड, एकीकडे पातळ असे पसरवू नका. त्यानंतर पॅन झाकून
साधारणपणे 3 मिनिटांसाठी स्टीम द्यायचा आहे। 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की ह्याला व्यवस्थित स्टीम मिळाली आहे। आता याला उचलून थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। हे थंड होण्यास जास्त वेळ घेत नाही। हे थंड झाल्यानंतर याला चाकूने कापून घ्यायचं। व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे उभे लांबट कापावे। अशा प्रकारे रोल करत याला काढून घ्या। किती सहजतेने निघत आहे हे आणि रोलही पटपट होत आहेत। हा रोलचा नाश्ता तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता। आज जी चटणी बनविली त्यासोबतही खाऊ शकता। हे रोल्स जितके अट्रॅक्टिव दिसत आहेत तितकेच ते चविष्ट देखील आहेत। तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा।